नमस्कार मित्रांनो मी एच झळिगिरासे शिल्पनिदेशक वीज तंत्री मित्रांनो आपण डी सी जनरेटर किंवा डी सी मशीनमध्ये इंटरपोल आणि कॉम्पनसेटिंग वाइंडिंग याचा उपयोग का करतात याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आपण आपला आजचा टॉपिक इंटरपोल म्हणजे काय इंटरपोल जनरेटरमध्ये जोडलेला लोड व जनरेटरच्या स्पीडमध्ये होणारा बदल यामुळे कॉम्बोटेटरवर स्पार्किंग होते हे स्पार्किंग कमी करण्यासाठी दोन मेन पोलच्यामध्ये इंटरपोल वापरतात इंटरपोलचा आकार फील्ड पोलपेक्षा लहान असतो इंटरपोलवरील वाइंडिंग जाड तारेचे व कमी टर्नचे असते या इंटरपोल वाइंडिंगची जोडणी आर्मेचरच्या आणि सिरीज फील्डच्या सिरीजमध्ये केली जाते इंटरपोलची संख्या मुख्य फील्ड पोलच्या संख्ये इतकीच असते इंटरपोलची पोलॅरिटी जनरेटरमध्ये आर्मेचर फिरण्याच्या दिशेत मुख्य पोलपासून पुढचा जो मुख्य पोल असतो तोच पोल इंटरपोलचा असतो डी मोटरमध्ये इंटरपोलची पोलॅरिटी उलट असते इंटरपोल वाइंडिंग आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडली जाते त्यामुळे आर्मेचरमधून जेवढा करंट वाहील तेवढाच करंट इंटरपोल वाइंडिंगमधून वाहतो त्यामुळे आर्मेचर कंडक्टरभोवती जेवढ्या फ्लक्स निर्माण होतील तेवढ्याच फ्लक्स इंटरपोल वाइंडिंगमध्ये निर्माण होतील मात्र या दोन्ही फ्लक्सची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असल्याने आर्मेचर फ्लक्सला विरोध होऊन मुख्य फिल्ड पोलच्या फ्लक्स सुरक्षित राहतात त्यामुळे स्मूथ कॉम्बुटेशन होते तसेच आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी होतो कॉम्पॅन सेटिंग वाइंडिंग कंपाऊंड जनरेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शनमुळे निर्माण होणारा डीमॅग्नेटायझिंगचा परिणाम टाळण्यासाठी सिरिज फिल्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग यांच्या सिरीजमध्ये कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग जोडतात या वाइंडिंगसाठी मेन पोलवर खाचा पाडून त्या खाचेमध्ये जाड कंडक्टर्स बसवतात व ते सर्व कंडक्टर्स शॉर्ट करून आर्मेचरच्या आणि सिरीज फील्डच्या सिरीजमध्ये जोडतात कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंगमधून वाहणारा करंट व वा आर्मेचर वाइंडिंगमधून वाहणारा करंट सारख्याच किमतीचा असतो मात्र करंटची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यामुळे इंटरपोल वाइंडिंगप्रमाणेच त्याच्यातील फ्लक्स एकमेकांना विरोध करून मेन पोलच्या फ्लक्स सुरक्षित राहतात व आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी होतो मित्रांनो डी सी मशीनमध्ये आर्मेचर रिॲक्शनचा परिणाम कमी करण्यासाठी इंटरपोल आणि कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंगचा कसा उपयोग केला जातो याविषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती नवीन व्हिडिओसह धन्यवाद